तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो तो म्हणजे नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ते म्हणजे जाळीला लागलेले शिंगाले आणि इतर पण मच्छी भेटू शकते. सांगताना येत नाही कुठली मच्छी भेटेल ते. आणि आज आपल्यासोबत आहे तो म्हणजे सौरभ. आज आपण कसली जाळी पालवणार आहे? कारगिल. कारगिलची जाळी पालवणार आहे. तर मित्रांनो बघू आपल्या कारगिलच्या जाळीला कोणती मच्छी लागते. आणि ही बघा, पहिलीच बोनी झाली आणि कारगिलची आपली जाळी आहे ना ती लागायची सुरुवात झाली आणि भेटली ते म्हणजे ताम मासा भेटला पहिला. हा बघा, बघूया तर आणखीन पुढे आपल्याला कोणते कोणते मासे बघायला भेटतात. आणि हे बघा, मी बोललेलो ना तुम्हाला स्टार्टिंगलाच की याला आता आपल्याला शिंगाले बघायला भेटतील आणि दोन शिंगाले भेटल्या. हे बघा, अप्पा हे एक आणि दोन. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इकडे आलो होतो ते म्हणजे चिंबोरी पकडायला आणि तेव्हा आपल्याला 1 किलोचा चिंबोरा भेटलेला. आणि आता आपण आलो ते म्हणजे कारगिलचे खांडके पाल्याला. ते देखू याला आता आपल्याला किती मावरा भेटते. जयेश ताम वाटीत आहे. जयेश 1 मिनिटाच्या आत वाटवली पाहिजे. आणि जाळीला ना मच्छीच्या जागी आपल्याला डोचले पण येतात. इथे का अजून एक शिंगाली आहे. काय टाकू पाहिजे तुला? भैया बोलते ना, भैया कारतान उलट. आणि ते का मित्रांनो, मस्तपैकी मावरा पडला आपल्या कारगिलला. यांगे ताम दिसते, यांगे शिंगाली दिसते आणि यांगे पण शिंगाली दिसते. या शिंगालीला काय बोलता तुम्ही? टोकेरी. म्हणजे प्रत्येक यांगे वेगवेगळा बोलतात. आम्ही भेंड्या बोलतो, कोण साल भेंड्या बोलतात. आणि शिंगालीचे नाही काटे ते नाही ते सौरभ तोरून घेते म्हणजे कसे आपल्यात नंतर लागायला नको. जयेशात वाटे नाही काम आणि जामच लपटली ती. निघाली. वर आता देखू पुरा आपल्याला झाल्या ना काय काय मावरा भेटते. जास्ती करून तरी शिंगालेच भेटते कारण की आता पावसाळ्याचा टाइम आहे. ते पावसाळ्याच्या टाइमात नाही ते शिंगाले जाम आपल्या झाला ना लागतात. हे रे काहीतरी आईला काय नाही थर्माकोल आहे. आणि मित्रांनो पावसाचं वातावरण आहे आणि आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेत आणि सूर्य काय आहे दिशा नाही का अजिबात. सगळ्यांचे पाऊसच पाऊस दिसते चारी बाजूला. ते दिसतोय आता आपल्या जाळ्यातला अजून काय मावरा भेटते. लाकूड राहिला आणि मित्रांनो हे देखा अजून 2 टोकेरे आलेले आणि यांची साईज पण मस्त आहे मोठी आणि जिथे एकदम होती ना. या बाजूला एक आहे टोकेरी म्हणजे मोठी शिंगाली. या बाजूला पण दिसते तुम्हाला मोठी टोकेरी. तुम्ही यांना काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे प्रत्येक यांगे वेगवेगळा बोलतात. कोण शिंगाली बोलते, कोण शेंगटा बोलतात सावकाश. आपण काय बोलता? बेंडो. बेंड्या. आम्ही बेंड्या बोलतो. आणि अजून एक टोकेरी आहे. आज जत्रा आहे वाटते टोकेऱ्यांची. इथे अजून एक आहे. भरपूर नावात अजून एक आला. धोमा आहे बारीक. अजून आपला जाल आहे 10-15 मिनिटं जातील जाल वाटायला. हे देखा दोघांच्या पण हातात 2-2 शिंगाली येतील. दोघ जण पण काटे मोरतान टाकतान. आणि आता पाण्याला ओटी लागली ते वट पण एकदम ताट लागलंय. क्लायमेट देखून असं वाटतंय काय वाजलं ते म्हणजे 7 ना वाजले. 6 वाजत आहे नवऱ्याशी. पर्ली एक शिंगाली होती नी ती पर्ली डायरेक्ट झाली अशी ती जास्ती अटकली होती. ये
बारीक माव राहिला एकदम. आणि कंचे कंचे शिंगाले असतात नाही, म्हणजे कुठली कुठली मच्छी असते ना ती खाली असतानाच मोठी मोठी चिंबोरी असतात ना, त्या मासलेला खाऊन टाकतात. डेंजर क्लायमेट झालं आहे एकदम इथे. तो देख यो पाऊस येईल आता, यो यांगे चला आपले अंगे सगळं. मित्रांनो अजून एक शिंगाली आली. किती झाली असते, 7-8 शिंगाली झाली असते. आणि अजूनपर्यंत आपल्याला म्हणजे 5 ते 10 मिनिटं जाळी पालवून झाली आपली, फक्त अजून 5-10 मिनिटाची जाळी बाकी आहे. ते देखा अजून एक आपल्याला टोकेरी भेटली. आणि नंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दाखवतो की आपल्याला किती जिवंत जिवंत शिंगाल्या भेटल्या. आता आपण व्हिडिओ कंटिन्यू ठेवणार आहोत, म्हणजे एकदम तुम्हाला लाईव्ह शॉट दिसेल की जाळीतून शिंगाली कशी आपल्या बोटीमध्ये खेचली जाते. आणि दोन्ही बाजूने ना जाळी अशी खेचावी लागते, म्हणजे त्या साईडने जाळीची वरची बाजू खेचली जाते आणि या बाजूने जाळीची घट्यांच्या साईडची, म्हणजे ज्या साईडला खालच्या बाजूला घट्टे म्हणजे वेट लावतात ना, ती बाजू इकडनं खेचली जाते. आया आया आया, आता भिजणार आपण. इथे तर मित्रांनो अजून एक शिंगाली, 9वी शिंगाली. आणि या बाजूला परत यांच्या हातात 2 शिंगाले, 8 शिंगाले आले. आणि मित्रांनो आपल्या कारगिलच्या जाळीला शिंगालेच शिंगाले लागत चालले, म्हणजे नाही 2 शिंगाले वाटवून झाले नाही तर लगेच दुसरे 2-3 शिंगाले लागतात. तिकडे अजून इथे काय आहे कमागते रे, कसली कम टू शिंगाल्या ना. शिंगाली जे काटे तोडले नाही का, शिंगाली लगेच वाटवते. म्हणजे काटा जसं आपण तोडले ना, 3 काटे असतात शिंगालीला, ते 3 काटे तोडून झाल्यानंतर शिंगाली अशी लगेच जाळीतून रिमूव्ह होते. यू से दॅट मनी कॅनॉट बाय हॅपीनेस बेटा, या आग्रावला शिंगाल्या ना. आता मस्तच येते रे व्हिडिओ, एकदम क्लिअर येते. इथे परत ढोमायला हो, यंगशी फ्लॅश पडते नी म्हणशीच. इथे तिथे काहीली शिंगाली. आणि आता मित्रांनो वादळ वारा चालू होणार आहे नक्कीच, कारण की क्लायमेट देखा काय झालं बेकार. आणि यंगशी सुद्धा आपल्या तोंडावर फ्लॅश मारते. तर मित्रांनो आपली जाळी आहे ना ते आता पालवून होईल 2 ते 3 मिनिटांमध्ये. आणि आता आपल्याला लागलेत ते म्हणजे 12 ते 15 मोठे मोठ्या शिंगाल्या लागल्यात. बघूया आता 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला किती शिंगाल्या भेटतात शेवटच्या. ही बघा भेटली, म्हणजे जाळीचा शेवट आहे ना तो आता इकडे होणार आहे. हा बघ शेवटचा तेर, म्हणजे आता नेमक करू शकतो त्याला, तो तिथे आहे. आणि आता जाळीचा शेवट होईल. आणि पाऊस यायच्या अगोदर आपल्याला जायला भेटला तर बरं होईल, पण पाऊस येईल कारण की आपल्याला अजून 1 तासाचा प्रवास करून रिटर्न जायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो की आपल्या कारगिलचा झाला ना किती शिंगाल्या भेटल्या. ते म्हणजे एक छोटा टब भरून आपल्याला शिंगाल्या भेटल्या. आली आहे ना ती सर्व पालवून झालेली आहे. ही बघा, आणि आता अचानक आला आहे तो म्हणजे पाऊस. आणि आपली जाळी पण फिनिश झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आता एंड करतो आहे, कारण की मित्रांनो आता भरपूर पाऊस चालू झाला आहे. ते फटाफट आपण सर्व आपला कौलू धंदा आणि जाऊ ते म्हणजे गावामध्ये. तर मित्रांनो आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्री कोळी भावनो. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत, नवीन नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि मित्रांनो हे बघा वातावरण पण एकदम डेंजर झालं आहे, सगळीकडे काळोख पडलं आहे. वाजलेत ते म्हणजे 5:30 वाजलेत. आणि 5:30 असं वाटते की 7 वाजायला आले ते बघा.